नमस्कार, मैं हूं आपके साथ विवेक डोगरा। आइए नजर डालते हैं आज की कुछ ताजा तरीन खबरों पर। दरियापुर तालुके में शिवसेना लोकसभा पदाधिकारी ने भूखी नियोजन अड़ाबा बैठक व जाहिर सभा का नियोजन हुआ। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की होने वाली है जाहिर सभा। दरियापुर में कन्या स्कूल के ग्राउंड पर होने वाली है सभा। शिवसेना के अमरावती जिला अध्यक्ष ने बताया। बोला सर, अंबा आमची गाडी थोडी उशिरा पोहोचली, त्याच्यानंतर तरी पण आम्हाला दोन वाघ दिसले आणि तीन होते साईडला, पण ते दिसले नाही। पण खूप चांगलं वाटलं, सफारी सक्सेस झाली। आज अशोक जी पालकर आमच्या सोबत गाईड बोलत होते, त्यांनी आम्हाला चरसिंगा, हरिण, नीलगाय, रेवा, रानमांजर, मोर हे सर्व दाखवत आले असताना आमच्या मनात एक खंत राहिली होती की टायगर वाघ दिसत नाही, कारण आमच्या दिदीला हे पण समोर सर्व तुमच्या सहकाऱ्यांनी आम्हालाही वाघ पाहण्याचं हे आलं आणि हे सर्व क्रेडिट तुमच्या सर्व गाईड आणि ड्रायव्हर लोकांना आहे आणि खूप चांगल्या रीतीची तुम्ही ट्रीटमेंट सर्व आमच्या लोकांना देता आणि एवढ्या जवळ आपलं अभयारण्य असताना आपल्या जिल्ह्यामध्ये आणि एवढं चांगलं हे असताना खरोखर याला चालना भेटायला पाहिजे। त्याच्याकरता मी पण सोशल मीडियावर लिहिणार आहे आणि प्रत्येकाने लिहायला पाहिजे। थँक्यू सर। एक वाघ आम्हाला खाली पाण्यात स्पॉट झाला आणि चार वाघ आम्ही वर बघितले, तर टोटल पाच वाघ इथे आहेत आणि गाईड पण चांगले आहे, तिथला स्टाफ चांगला आहे। फक्त इथे एकच मला हे वाटतं की थोडी याची पब्लिसिटी व्हायला पाहिजे आणि बुकिंगची व्यवस्था थोडी ऑनलाईन आणि थोडी ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे आणि संध्याकाळच्या वेळेसची जी सफारी आहे थोडं एक्सटेंड करायला पाहिजे, कारण या टायमिंगला जास्ती चान्सेस असतात स्पॉट व्हायचे। तू हम लोग औरंगाबाद से आए हैं, पहले तो कुछ स्पॉट नहीं हुआ मगर उन्होंने बहुत सारी चीजें बताई। हमने यहाँ पर जंगली भैंसा देखे, शेर देखे, मोर देखे, काफ़ी चीज़ें, और सारे गाइड इतने एक्टिव हैं कि कौन सी चीज़ कितनी भी दूर है तो वो स्पॉट करके बराबर बता रहे थे। तो हमको यहाँ का स्टाफ, गाइड और ड्राइवर बहुत कोऑपरेटिव लगे और बहुत एक्टिव लगे, और यहाँ का हमेशा काम होना चाहिए और इसका पब्लिसिटी होना चाहिए और आप लोग भी इसको पब्लिश करें। थैंक यू सर।